नमस्कार हळदी कुंकू कार्यक्रम असो किंवा महिला दिन असो यानिमित्त माता पालकांसाठी महिलांसाठी संबोधित करण्यासाठी या ठिकाणी मी वक्तृत्व सादर करीत आहे यत्र नार्यस्तूप पूजनते रमनते तत्र देवता हे म्हण अनादी कालापासून आपण ऐकत आहोत पण मला सांगा या म्हणीनुसार स्त्रीची खरंच देवता म्हणून पूजा केली जाते का देवता म्हणून सोडा हो किमान एक माणूस म्हणून तरी विचार केला जातो का आजपर्यंत प्रत्येक कथा कादंबरी सिरियल पिक्चरमधून जी स्त्री रेखाटली गेली त्यामध्ये कुठेच स्त्रीचा सन्मान दाखवला गेला नाही स्त्री म्हणजे एक घर सांभाळणारी मुलांचे पोषण करणारी नवऱ्याचा हुकूम ऐकणारी दासीच रेखाटली गेली नाहीतर सासू सून जावा जावा ननंद भाऊजया यांची भांडणे रंगवण्यात आली आणि या स्त्रियांच्या सन्मानाची अवहेलना आपण आनंदाने बघत असतो हीच खरी शोकांतिका आहे आणि वेगळं काही असेल तर साऱ्या समाजात एकच कहाणी फासी फंदा और आख मे पाणी म्हणूनच स्त्रीविषयीची कनव कविता या लेखातून व्यक्त होताना दिसते पण मला वाटते एकविसाव्या शतकातील आधुनिक स्त्री पाहिली की या सर्व गोष्टी भ्रामक वाटू लागतात एकविसाव्या शतकातील स्त्री प्रत्येक क्षेत्रात आपलं अस्तित्व निर्माण करून स्त्रीत्वाला सिद्ध करत आहे शारीरिक मानसिक बौद्धिक सामाजिक सर्वच बाबतीत कणखर बनून स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःच्या कार्याचं वलय निर्माण केलं आहे मेधा पाटकर लता मंगेशकर मदर तेरेसा कल्पना चावला सुनीता विल्यम अशी एक ना अनेक नावे घेता येतील आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न या महिलांनी साकारलं आहे या महिला प्रत्येक महिलांच्या प्रेरणास्थानच आहेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी विनेश फोगट असो की अनाथ गरीब मुलांना सांभाळणारी सिंधुताई सपकाळ असो या भगिनी पुरुषांच्या बरोबरीने कार्य करून स्वतःला सिद्ध केलं आहे त्यांचे हे कार्य स्त्रियांकडे तुच्छ नजरेने पाहणाऱ्यांच्या डोळ्यात झनझणीत अंजन भरल्यासारखं आहे तेव्हा सहजच ओठावर येतं नारी नाही ए चिंगारी है बुरी नजरवालो को बहुतही भारी है असे असले तरी तिच्या त्रासाचा विचार केला की तिचं खूपच कौतुक वाटतं अष्टभुजा दुर्गेसारखी ही अहोरात्र झटत असते ती स्वतःच्या कर्तव्यात कधीही कसूर करत नाही ममतेच्या भावनेने मनापासून ती प्रत्येक कर्तव्य हळुवार पार पाडत असते घरातील कर्तव्याबरोबरच ती व्यावसायिक जीवनातील कर्तव्य जीव तोडून पार पाडत असते यावेळेस तिच्या भावनेला अनेक वेळा ठेच लागते ती अश्रू ढाळत न बसता त्या ठेचाला चांगलेच प्रत्युत्तर देऊन साऱ्या जगासमोर ताट मानेने स्वाभिमानाने जगत असते पण आजही स्त्रीला एकटी बाहेर पडणे सुरक्षित राहिले नाही खरे तर आजची स्त्री लाचार नाही अबला नाही मेलेल्या मड्यावरचे नैवेद्य खाण्यासाठी कावळे टपून बसावेत असे कलुषित मनाची मानसे बाहेर असतात आणि हेच स्त्रीच्या स्वातंत्र्यावर घाला घालतात आणि अशा प्रवृत्तीला प्रतिबंध करण्याचे आव्हान आज प्रत्येक स्त्रीसमोर आहे असे असले तरीही स्त्रियांना खंबीरपणे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नाही तर पुरुषांपेक्षा देखील प्रचंड वेगाने चपळाईने कौशल्याने प्रगती करणे आवश्यक आहे स्त्रियांची व्यावसायिक क्रांती बरोबरच वैचारिक क्रांतीही प्रचंड वेगाने होणे गरजेचे आहे ज्या स्त्रीला स्त्रीचे शत्रू मानले जायचे त्याच स्त्रीला एकोपाने राहण्याचे आव्हान स्वीकारावे लागेल स्त्रियांमुळेच घरात भांडणे होतात हा गैरसमज बाजूला सारून एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कार आजच्या एकविसाव्या शतकातील स्त्रिया आव्हान म्हणून स्वीकारत आहेत घरातील सासू सासरे ननन भाऊजया यांच्या भावना समजून घेऊन घराला घरपण गहर आजच्या स्त्रीने बहाल करणे मोठे आव्हान आहे घरातील सौख्य समृद्धी भरभराट त्या वृंदीगत करण्याचे कार्य हाती घेणे महत्वाचे आहे आणि आजच्या एकविसाव्या शतकातील स्त्रिया हे सर्व करत आहेत हे सर्व करत असताना स्वतःच्या पगारीचा स्वतःच्या कर्तृत्वाचा तीळ मात्रही त्या गर्व करत नाहीत मोठ्या मनाने पुरुषांच्या हाती सत्ता अर्पण करून त्या मोठ्या विश्वासाने कुटुंबाची एकी वाढवत आहेत अशा आपल्या भगिनींना पाहिलं की वाटतं याच खऱ्या विश्वाच्या निर्मात्या आहेत कारण कामाचा प्रचंड ताण असतानाही त्या नेहमी हसत असतात स्वतःच्या स्मित हस्याने विश्वाचे चैतन्य टिकवत असतात आजची स्त्री इतकी गुणसंपन्न असताना मात्र जण तिला जन्मा अगोदरच खोडण्याचा प्रयत्न करत आहेत तिचा जन्माचा अधिकार नष्ट करत आहेत वंशाचा दिवा मिळवण्यासाठी पण तिलाच विजवत आहेत आणि हे जर रोखायचे असेल तर आजच्या स्त्रीने खंबीर व्हायला हवे कुटुंबाला सांभाळणारी नारी, नारी तू तु, तुझ्या उदरी वाढणाऱ्या कळीला फुलू दे त्या कळीला पाहू दे हे सुंदर जग आणि स्त्री भ्रूणहत्या थांबवायची हिंमत फक्त आणि फक्त नारी तुझ्यामध्येच आहे एकविसाव्या शतकातील दुर्गा भरून समस्त स्त्री जातीचा पुरस्कार करत स्त्री भ्रूणहत्या थांबवणे खूप मोठे आव्हान आहे आणि ते आव्हान आजची स्त्री नक्कीच पेलणार यात शंकाच नाही म्हणूनच म्हणावंसं वाटतं बनू नकोस निर्भया करू नकोस गयावया तू तर आहेस माई तूच जिंकणार लढाई तूच जिंकणार लढाई तर अशा पद्धतीने तुम्ही महिला दिनानिमित्त हळदी कुंका दिनानिमित्त कोणत्याही महिलांच्या कार्यक्रमामध्ये महिलांना संबोधित करण्यासाठी हे वक्तृत्व सादर करू शकता आवडल्यास कमेंट द्यायला अजिबात विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक यू